विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या 6 आमदारांनी भाजपला मतदान केलंय। सूत्रांनी या संदर्भातली माहिती साम टीव्हीला दिली आहे। राज्यसभेला काँग्रेस एनसीपीच्या आमदारांनी भाजपला मतदान केलं अशी देखील माहिती सूत्रांच्या वतीनं मिळते। आपण बघतोय विधान परिषद आणि राज्यसभेची निवडणूक नुकतीच पार पडली, त्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या 6 आमदारांनी भाजपला मतदान केलं, तर राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि एनसीपीच्या आमदारांनी देखील भाजपला मतदान केलेलं आहे अशी माहिती आता सूत्रांच्या वतीनं साम टीव्हीला मिळालेली आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण बघतोय विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत बहुमत असताना देखील महाविकास आघाडीला फटका बसला होता, आता त्याची ही कारण म्हणावी का? निश्चितच श्रीकांत, आपल्याला माहिती आहे महिनाभरापूर्वी जे आहे ते राज्यातलं सर्वात मोठं बंड जे आहे ते एकनाथ शिंदेंनी केलं, आणि त्या बंडाच्या अगोदरच जर बघितलं आपण तर ही जी रणनीती आहे ती रणनीती ठरल्याची माहिती जी आहे ती आता सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। ही ज्यावेळी शिवसेनेच्या वतीनं अयोध्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अयोध्या दौऱ्यातच हे आमदार फुटणार होते अशी माहिती जी आहे ती सूत्रांनी आपल्याला दिली आहे। पण काही कारणास्तव ज्या काही नंतर होणाऱ्या राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुका होत्या त्या दरम्यान त्यामुळे आणि त्या दरम्यान हे आमदार जे आहेत ते फुटले नाहीत। आपण जर बघितलं तर ज्या सूत्रांनी आपल्याला जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे काही आमदार आहेत त्या आमदारांनी काही आमदारांनी राज्यसभेच्या वेळी जे आहे ते भाजपला मदत केली, तर विधान परिषदेची निवडणूक होती त्या निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांनी भाजपला मदत केली। 6 शिवसेनेच्या आमदारांनी भाजपला मदत केल्याची माहिती जी आहे ती श्रीकांत समोर आलेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर शिवसेनेचं हे बंड आणि त्या बंडाला काही कारण आहेत। जर आपण बघितलं तर भाजपकडून वारंवार सांगण्यात येत होतं की आम्हाला अदृश्य हाताने जी आहे ती मदत केलेली आहे, त्याच पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर हा जो 6 आमदारांचा आकडा आहे तो महत्वाचा मानला जातोय। निश्चितच, आणि त्यामुळे आता शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल पक्षांतर्गत बंडाळीला कसा रोखतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद प्रमोद या सविस्तर माहितीसाठी।